नमस्कार, आज आपण स्नॅक्सचा एक भन्नाट प्रकार बघणार आहोत, याला झुकिनी पिझ्झा बाईट्स असं म्हणतात. आपल्याला कधी आधेमध्ये जी भूक लागते त्या भूकेसाठी हा परफेक्ट प्रकार आहे. आपल्याला पिझ्झा खायचं जर क्रेविंग होत असेल तर पिझ्झाचा स्वाद तर मिळतोच, पण याच्यामध्ये मैदा वगैरे आपण काही घालत नाही आहोत. तर बेससाठी आपण झुकिनी यूज करणार आहोत. तर बघूया आपण झुकिनी पिझ्झा बाईट्स कसे बनवायचे. इथे मी दोन प्रकारच्या झुकिनी घेतल्यात, हिरवी आणि पिवळी झुकिनी. जरा मोठ्या साईजचा झुकिनीज घ्यायच्या, म्हणजे त्याचे छान गोल तयार होतात काप. एक मोठा चमचा चिली फ्लेक्स, एक मोठा चमचा ओरेगानो, दोन छोटे चमचे मिरे पावडर, टोमॅटो सॉस लागेल तसा घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ, बेझिलची पानं, किसलेलं चीज आणि ऑलिव्ह ऑइल. सगळ्यात आधी आपण झुकिनीचं साल काढून घ्यायचं आहे. आता आपण याच्या एवढ्या थीन स्लाइस करायच्या आहेत, थोड्या थिक ठेवायच्या. तुम्हाला जर क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही स्लाइसेस जर थीन केल्या तर ते बाईट्स तुम्हाला क्रिस्पी मिळतील, पण थोडे सॉफ्ट हवे असतील तर एवढ्या साईजच्या स्लाइसेस करायच्या. आता मी नॉनस्टिक पॅन घेतलाय, याच्यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे. आता आपण या झुकिनी याच्यावरती ठेवूया. आता याला आपण एका साईडनी वाफलवून घेऊया, झाकण ठेवून. मध्ये मध्ये चेक करायचे आपल्याला हे झालेत की नाही. आता ही साईड झाली आहे. आपण सगळ्या झुकिनी उलट्या साईडनी पण वाफ लावून घ्यायचं आहे. आता हे एका साईडनी होत आहे, तोपर्यंत आपण ह्याच्यावरती या सगळ्या झुकिनीच्या स्लाइसेसवरती आपण मीठ स्प्रिंकल करूया. आवडीनुसार मिरपूड घालूया. ऑरेगानो घालूया, पिझ्झा सीझनिंग ज्याला म्हणतो आपण. हे गार्निशिंग सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. भरपूर सारे चिली फ्लेक्स घालूया, तिखट आवडत असेल तर जास्ती घालायचं. एक छोटा चमचा पिझ्झा सॉस घालूया. तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही साधा टोमॅटो सॉस घालू शकता. प्रत्येक बाईटवरती आपण चीज घालूया आणि छान एक एक बेझिलचा तुकडा ठेवायचा आहे. आता याला आपण 2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे खालच्या बाजूने ते छान क्रिस्पी भाजलं जाईल आणि चीजही मेल्ट होईल. मस्त चीज मेल्ट झालं आहे आणि छान झुकिनी बाईट्स आपल्या तयार आहेत. या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या छान आपल्या येल्लो आल्या झुकिनी बाईट्स तयार आहेत. आता आपण अशाच प्रकारे ग्रीनच्या पण करून घेणार आहोत. याच्यामध्ये तेल ऑलरेडी आहे, याला पण आपण झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. याला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. तर हे मस्त मस्त ग्रीन झुकिनीचे सुद्धा पिझ्झा बाईट्स तयार आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा होईल आणि तुम्ही जर डाएटवर असाल तर हे जरूर करून बघा, तुमची पिझ्झा खायची क्रेविंग पूर्ण होईल आणि हेल्दी पण आहे. तुम्ही हे जर चीज न घालता केले आणि ऑलिव्ह ऑइलवर केले तर हा सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे आणि पटकन होतो. Thank you.